मधुरा घर स्वप्नांचं ह्या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण घर स्वप्नांचमध्ये जाणून घेणार आहोत कशी कराल आपल्या घराची आकर्षक सजावट आणि नजर टाकणार प्रॉपर्टी रेट्सवर. आपल्या घराची आकर्षक सजावट करणं महत्त्वाचं असतं आणि त्यातही आपल्या भिंती अधिक आकर्षित कशा होतील याकडे लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे. आज आपण अशाच एका पेंटिंग विश्वाची सफर करणार आहोत की जेणेकरून आपल्या घरातल्या भिंती अधिक आकर्षित दिसतील. नमस्कार, मी चित्रकार भरत कुमार उदावंत अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर व सध्या नेवाशे येथे राहत आहे. ज्यावेळेस मला ही संधी मिळाली त्यावेळेस मला निसर्ग चित्र व सजीव सृष्टी या विषयावरती काम करायचं होतं. प्राणी, मानव आणि या पक्ष्यांचे जीवन कसे याचा सातत्याने मी अभ्यास करून या चित्रांची निवड केली. समाजामध्ये औद्योगिकरण, शहरीकरण आणि पर्यावरणाचा ऱ्हास यामधून जे पशुपक्ष्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले त्याचप्रमाणे मानवाचेही जीवन उद्ध्वस्त झाले त्याचा दाखला देण्यासाठी मी हे जे काही चित्र केलेले आहेत हे चित्र समाजाला प्रत्येकाने घरात लावावे असेच असे असावे असे मला वाटले आणि त्या चित्राची मी निर्मिती केली. माझा एक थोडासा वेगळा प्रयोग म्हणून मी या चित्राच्या माध्यमामध्ये कॅनव्हास ऑन म्युरल ऑन कॅनव्हास पेंटिंग या विषयात थोडा हात घातला. मी म्हटलं काय असतं वास्तविकवादी जीवन, मग त्यामध्ये माणसांचे पण काही घरं आले, मग ग्रामीण भागातील जीवन कसं असतं, त्यांचं राहणीमान कसं असतं, त्यांच्या त्या जीवनदर्शनाच्या माध्यमातून त्यांचे घरं, त्या घरासाठी लागणारे गवत, बारदाने, पाचट, पोते हे ग्रामीण भागातलं झालं आणि जे ग्रामीण भागात त्याचबरोबरीने काही पशुपक्षी हे जीवन व्यतीत करीत असतात. पशुपक्षी करता काही सुगरणीचे घरटे ज्या झाडावर असतात, सुगरणीचे घरटे, चिमण्यांचे घरटे, साळुंक्याचे घरटे आणि त्याच पलीकडे थोडासा एक वेगळा विषय, मग काही वारुळ असतील, मुंग्या, त्यांच्याकरता एक वेगळं घरटं असतं, मधमाशा, त्यांच्याकरता काही वेगळं घरटं असतं. त्या घरट्यांचे विषय हा जसं आपण मानव घराकरता राहण्याचा प्रयत्न करतो त्यापरीने हे मधमाशा आहे, मधमाशांनी किती कष्टाने त्यांचं घरटं बनवलेलं असतं आणि आपण मानवाच्या राक्षसी प्रवृत्तीमुळं पर्यावरणाचा ऱ्हास झाला, जंगलतोड झाली, त्यामुळे त्यांनाही सुद्धा त्यांनी घेतलेले कष्टाचे ते चीज होत नाही, ते खाली पडलेले असतात घरटे आणि मानवालाही कळत नाही. ते प्रथम म्हणजे अन्न, पाणी आणि निवारा ह्या तिन्ही गोष्टी त्यामध्ये मोडतात. आता अन्न, पाणी, निवारामध्ये जर झाडच उद्ध्वस्त झालं, झाड उद्ध्वस्त झालं म्हणजे आपल्याला जे काही पर्यावरण, जे वातावरण निर्मिती असते तिन्ही ऋतूची, मग ती तिन्ही ऋतूची निर्मितीमध्ये आपल्याला थंडी वाजत नाही किंवा पाऊस पडत नाही किंवा मग अतिदाहकता हा विषय येतो, त्याच्यातून प्रत्येकाचं जीवन उद्ध्वस्त झाल्याचं मला जाणवलं. मग निसर्गाचं एक चित्र मी जे केलं त्यामध्ये निसर्गाने आपल्याला हात जोडले, नाही का? कुसुमाग्रजांनी एक कविता केलेली आहे, भारतमातेने आपल्याला विनवणी केली आहे, पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका, मीच विनवते हात जोडून वाट वाकडी धरू नका. त्याच पद्धतीने निसर्गसुद्धा आपल्याला विनवणी करतो आहे का तुम्ही आता ही वृक्षतोड थांबवा. आणि एक दोन चित्रात तर मी असा संदर्भ दिला का कॅनव्हास ऑन म्युरल पेंटिंग, त्या पेंटिंगमधून पी ओ पी वॉलपुट्टी याचं मिश्रण करून एक झाड दाखवलं, त्या झाडावर फांद्या तुटलेल्या आहेत, पक्षी बसलेले आहेत, काही प्राणी, एक माझा जो कॉमन मॅन आहे राक्षस तो कसा पळतो, त्याचं ते प्राणी, हिंसक प्राणी त्याच्या पाठीमागे लागलेले आहेत. आणि एक तर चित्र असं दाखवलं का या पाण्याचा ऱ्हास झाल्यामुळं इतका ऱ्हास झाला का ते पशुपक्षी किंवा जे प्राणी आहेत ते शहरात यायला लागले. जो फाउंडिंग द वॉटर म्हणून जे केलेलं आहे एलिफंटचं, तर हत्तीसुद्धा शहरात नळावर पाणी प्यायला येतो, ही किती लांछनास्पद बाब आहे हे मला जाणवलं. काही माकडंसुद्धा शहरामध्ये पाण्यासाठी आले आणि असे तर भरपूर प्रकार आहेत का एकीकडं ह्या पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यामुळं निसर्ग खूप झाला. आणि एक कॉन्ट्रेस्ट म्हणून मी एक चित्र केलेलं आहे, विरोधाभास,
म्हणजे एकीकडं काय झालं, मानवाने केलेल्या पर्यावरणाचा ऱ्हास, त्यामुळे एकीकडं पाऊस पण अति होतो किंवा अतिदाहकता किंवा अतिउष्णता होती ज्यामुळे जमीन बरड झाली, पिकत नाही, आणि किंवा ज्यामुळे आपण म्हणू अतिवृष्टीमध्ये गारपीट झाली, अवेळी अवकाळा पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांचे जे आत्महत्याचं प्रमाण वाढलं त्याचं कारणच असं आहे की पर्यावरणाचा ऱ्हास. मग त्या अवकाळ्या पावसामुळं काय झालं, जी शेती पिकवली होती ती नष्ट पावली, गारपीटामुळं नुकसान झालं, आणि मग मुलींचे शिक्षणं म्हणा किंवा मुलांची शिक्षणं, काही लग्न कार्य किंवा जे काही आर्थिक बाबी आहे त्या शेतकऱ्यांचं, आणि शेतकरी म्हणजे भारताचा एक कणा आहे, ते भारताचं जे अर्थचक्र आहे ते अर्थचक्र सगळं हे शेतकरी चालवत असतो, आणि त्या जर आपण त्याला ग्रेट सपोर्टर म्हणूया, आणि ते अर्थचक्रामध्ये मी दाखवलं एक बैलगाडीचं चाक आहे, आणि शेतीशी निगडीत काही गोष्टी आहेत त्या अर्थचक्राच्या माध्यमातून आपण शेतकऱ्याला जो परिणाम भोगावा लागला तर ते इतरांच्या वाट्याला येऊ नये म्हणून जे काही प्राणविपक्षी घरटे वगैरे जे मी दाखवलेलं आहे, असं मला वाटतं का प्रत्येकाच्या घरात ते असावं. ते संदर्भ जर असेल तर ते किती कष्टाने घर बनवतात, मुंगी किती कष्टाने घर बनवते, मधमाशा किती कष्टाने घर बनवतात, सुग्रीणसुद्धा खोपा बनवताना किती कष्टाने घर बनवते, ह्या ज्या काही घर बनवण्याच्या प्रक्रिया आहेत त्याच्यातून मानवसुद्धा सुटू शकत नाही. ग्रामीण भागामध्ये जे काही घरं आहेत त्या पद्धतीतही किती कष्टाचे घरं असतात, जरी ते भले अन्न वस्त्र निवाऱ्यामध्ये जरी मोडतात परंतु उच्च प्रकारचे जे आहे त्यापेक्षा ग्रामीण भागात हे जे काय राहत झाला त्याच्यामुळं ते अति त्रास होतो. अशा ज्या काही पेंटिंग आहे का जंगलतोड झाल्यामुळं प्राण्यांनी सुद्धा एक मोर्चा काढलेला आहे. आता आमचं कसं झालं, आमचे घर नष्ट झाले, आम्हाला पाणी प्यायला मिळत नाही, किंवा आमचं राहणीमान याचा ऱ्हास झाला. काही श्रीकृष्ण आणि पूर्वीचं जे सौंदर्य होतं साक्षात भगवंतापासून त्याची पण मी पेंटिंग केलेली आहे. ते पेंटिंगमध्ये श्रीकृष्णसुद्धा म्हणजे इतकं नैसर्गिक गाय किंवा मग आपण मोर म्हणूया ते हिरवागार मोर, तो त्याच्यापासून त्यांच्यापासून पण आपल्याला एक चांगला संदर्भ मिळतो. गॉड इज एव्हरीवेअर आणि निसर्ग सेव द निसर्ग नेचर हा जो विषय आहे, मानवाने जर चांगले वागले तर आपल्याला पूर्वीसारखं सर्व वैभव प्राप्त होऊन सगळे गुणागोविंदाने आनंदाने नांदताने आपल्याला दिसतील, आणि सगळ्यांना घराची गरज आहे. तर प्राण्यांचे घरंसुद्धा इतके आकर्षक आहेत का ते आपण जर घरात जर लावलं तर ते फार चांगल्या प्रकारे घराला एक नैसर्गिकपणा किंवा नॅचरल म्हणतो आपण ते फील येऊ शकतो असं मला वाटतं. पेंटिंगचं विश्व अफाट आहे, आणि याच पेंटिंगचा वापर करून आपण जर आपल्या घराची सजावट केली तर ती अधिक आकर्षित होऊ शकते. ह्या पेंटिंगचे वेगवेगळे प्रकारही बघायला मिळतात. यामध्ये जर तुम्ही थीम बेस्ड पेंटिंगचा वापर केला तर नक्कीच घराचा लुक चेंज होण्यासाठी मदत होईल. चला तर ह्याच पेंटिंग्सविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात. हे चित्र निर्मित करत असताना कॅनव्हासवरती म्युरल पेंटिंग हा विषय अगदी नवा आहे. मला तरी वाटतं मी खूप सर्च केला, अभ्यास केला का यामध्ये हे जे म्युरल पेंटिंग आहे हे शक्यतो प्लाऊडवर होत असतं किंवा टणक वस्तूवर किंवा भिंतीवर होत असतं, परंतु मला वाटलं जर आपण उठाव शिल्पाची निर्मिती जर केली, उठाव शिल्पाची जर निर्मिती केली तर समाजाला ते एक चांगलं राहील हा माझा प्रयोग, इतरांनाही आवडेल. शक्यतो कला शिक्षक किंवा कलेचे जे विद्यार्थी आहे त्यांना हा जरी विषय नवीन नसला तर माझ्या आणि सामान्य लोकांकरता हा विषय निश्चित नवीन होता, म्हणून मी त्या कलेच्या माध्यमातून तो मांडण्याचा प्रयत्न केला. घरटी जशाच्या तशी वास्तववादी मी कॅनव्हासवर ठेवण्याचा प्रयत्न केला. जे काही पक्ष्यांची घरटी असतील किंवा जे काही मी विहीर वगैरे दाखवलेले तिथं जे काही सुग्रणीचे खोपे वगैरे आहेत ते नॅचरल पद्धतीने समाजापुढे यावेत, आणि या माध्यमासाठी मी कॅनव्हासवरती ॲक्रिलिक कलरचा वापर केला. ॲक्रिलिक कलर हा
चांगल्या प्रकारचा आहे, तो लवकर सुकतो आणि त्याची जी काय जे सुंदरता आहे ती ऑइल कलर इतकीच आहे आणि ते समाजाला निश्चित चांगले राहतील असं मला वाटतं. चित्र घरात असणं खूप जरुरीचं आहे. जर सौंदर्य निसर्ग जर आपल्या घरात जर असेल तर शांतता, त्यापासून होणारे फायदे, निसर्ग हा मुळातच डोळ्यांना आल्हाददायक असा देणारा, सुखद आल्हाददायक देणारा एक चांगल्या प्रकारचा मी तर म्हणतो मार्ग आहे. आपले डोळ्याची शक्तीसुद्धा वाढू शकते. आपण जर हिरवेपानाचा जर जास्त वापर केला तर हिरवेपणामुळं आपले मला वाटतं चष्म्याचा नंबर देखील कमी होऊ शकतो. आणि निसर्गचित्र कोणतंही जरी घरात असलं तर ते सर्वांना खूप आवडतं आणि निसर्ग हा सगळ्यांना देतो येतो, त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे. निरोप घेताना मी एवढं सांगन, संत तुकाराम महाराजांनी म्हणलं होतं शके 1600 वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरे. जर त्या गोष्टीचा आपण सगळ्यांनीच झाडं लावा, पर्यावरणाला सगळ्यांनीच मदत केली, आपलं शहर परिसर गाव वगैरे स्वच्छ ठेवलं आणि जर झाडी लावली, आपल्या घरासमोर झाडी लावली, तर सगळ्यांना त्याचा फायदा होईल असं मला वाटतं. संत तुकारामांनी सांगितलेलं आहे शके 1600 वृक्षवल्ली आमा सोयरे वनचरे, ह्या उक्तीप्रमाणे सगळ्यांनीच पर्यावरणाची जोपासना केली पाहिजे आणि निसर्गच आपला देव आहे. सेव नेचर तर लाईफ नेचर.
आजकाल घरांच्या किमती या गगनाला भिडलेल्या असताना नेमक्या कोणत्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं घर साकारता येऊ शकतं यासाठीच एक नजर टाकणार आहोत प्रॉपर्टी रेट्सवर. प्रत्येकालाच वाटत असतं आणि म्हणूनच घरपण देणारे अनेक प्रोजेक्ट्स त्याचबरोबर गृहसजावटीच्या वस्तू आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. पुढच्या आठवड्यातही असेच काही प्रोजेक्ट्स त्याचबरोबर नवनवीन आयडियाज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. पण आता वेळ आली ती तुम्हाला निरोप देण्याची, तेव्हा पाहत रहा आमचा खास कार्यक्रम घर स्वप्नांचं. नमस्कार. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.